न्यूज मध्ये मी ऋषिता भालेराव सर्वांचे स्वागत। बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विधायक घडामोडींमध्ये। कोरोना महामारी रोगामुळे जे आपल्या देशावर संकट आलेलं आहे त्या अनुषंगाने जे आपले माता बहिणी जे कामगार वर्ग आहे, बिडी कामगार, घर कामगार आणि छोटा छोटा व्यवसाय करणारी महिला आहेत, ते बचत गट व खासगी फायनान्स यांच्या माध्यमातून बचत गट स्वरूपात कर्ज घेतलेले आहेत। आज आपल्या देशावर परिस्थिती कोसळलेली आहे संकटाची, तर त्यांनी कुठनं भरतील ते? आज ते 10 ते 15 वर्ष झालं ते बचत गट घेणं देणं चालू आहे त्यांचं, तर अशा काळात त्यांनी पूर्ण बचत गट माफ करावे आणि जे गुंडवृत्तीचे बचत गट वसुली करण्यात येणारे जे लोक आहेत, महिलाला अरेरावीची भाषा करून त्यांना तुमच्या घरावर कब्जा करू, तुमचं डबल व्याज देऊ, तर असं न होता माननीय जिल्हाधिकारी साहेब व पालकमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे पूर्णपणे माफ व्हावं। आता मध्यंतरी करोडो करोडो लाखो लाखो रुपयाचे उद्योजक जे आहेत कर्ज घेतले त्यांचे पूर्णपणे माफ केले, मग गोरगरीब महिलांचे का नाही? आणि मी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना एक हात जोडून विनंती करतो की जसं सहकारीवर आळा घातला जसं कारवाई केली त्याचप्रमाणे हे बचत गट फायनान्सवाले जर महिलाला तगादा लावत असले तर त्यांच्यावर सुद्धा असेच फौजदारीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक ते शासन केलं पाहिजे। मी एवढी विनंती करतो आणि परत एकदा या शासनाला विनंती करतो की महिलांचं बचत गट पूर्णपणे माफ करावं। अन्यायदा आम्हाला युवा भीम सेनेच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभा केलं जाईल। व्यवसाय आहे आणि व्यवसायासाठी महिलांनी आधार कार्ड, रेशन कार्ड याच्यावर काही मुदतीप्रमाणे व्याज लादून बचत गट फायनान्स असे घेतलेले आहेत। एकेका गटामध्ये 50-50 महिला आहेत। आर्थिक परिस्थिती त्या महिलांची आता कोरोनाच्या वेळेमध्ये कामधंदा हाताला नाही आहे, परत आर्थिक उद्योगावर कोरोनाचा सगळ्यावर सावट आलेला आहे। त्याच्यामुळे सर आता सध्या तरी परिस्थिती नाही की बचत गटाचे हप्ते भरावे अशी आमची कुठल्याच महिलांची नाही, कारण मायक्रो फायनान्स सर येतात दारात बसतात पण हप्ता घेतल्याशिवाय जात नाहीत, मग ती लय त्रास व्हायला लागला आम्हाला पैसे नसल्यामुळे केवळा ना। आतापर्यंत आम्ही कुणीही महिला असं तटवलं नाही की महिला स्वतः स्वयंरोजगारी होऊन हप्ते भरल्या, त्याच्यामुळे आता कसं आता विलंब तर द्यावाच आणि जेणेकरून माफच व्हावं सर। बबिता काळे, समाजसेविका, सोलापूरमध्ये राहते। आज आम्ही या ठिकाणी युवा भीम सेना सामाजिक संघटना मार्फत एक महिलांचा प्रॉब्लेम घेऊन इथं आलेलो आहोत की कोविड-19 काळामध्ये काही जणांना हाताला कामं नाही, काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये गरीब महिला गरीब असून आहेत, त्यांचे जे व्यवसाय करणारे लोक आहेत तेही गरीब असून आहेत, तर अशा काळामध्ये काही बचत गटांकडून, काही फायनान्सकडून, काही लोकांकडून जे व्याजाने पैसे काढले ते लोक अक्षरशः त्यांच्या दारात येऊन बसत आहेत, त्यांच्या एवढी हरासमेंट करत आहेत की अक्षरशः त्या महिलांना गळ्याचे मंगळसूत्र जोडवे विकून आपले पैसे भरावे लागत आहेत। तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच सांगू इच्छितो की त्या महिलांना हाताला कामं लागेपर्यंत ना होईना त्यांना फायनान्स बचत गटाच्या लोकांना असं कळवावं की जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम लागेपर्यंत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे वसुली करू नये, अन्यथा हे महिला इथं उपोषण करायला देखील मागेपुढे बघणार नाही।